युवा कलाकारांना मंच उपलब्ध करून देणाऱ्या राज्यस्तरीय फिनिक्स हास्यगौरव स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच संपन्न झाली. केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीत गीत राधाई या संघानं प्रथम, सांगलीच्या स्वानंद एंटरटेनमेंटनं दुसरा, तर साताऱ्याच्या बाराखडी प्रोडक्शननं तिसरा क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं. कोल्हापुरातल्या फिनिक्स क्रिएशनच्या वतीनं दरवर्षी राज्यस्तरीय खुल्या प्रहसन स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यंदा या स्पर्धेचं चौथं वर्ष होतं. नुकतंच केशवराव भोसले नाट्यगृहात फिनिक्स गौरव राज्यस्तरीय प्रहसन स्पर्धेच्या अंतिम फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आलं. गणेश वंदनेनं स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत 7 संघांची निवड करण्यात आली होती. या 7ही संघांनी एक से बढकर एक सादरीकरण केलं. रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. या स्पर्धेत लक्षवेधी अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून अमोल गुरव, हरिप्रिया जोशी यांना गौरवण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान संजय हळदीकर, उमेश बगाडे, सौरभ प्रभुदेसाई, अँथोनी डिसोजा, प्रदीप जाधव, मधुकर रुमाले यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसंच डॉ राजश्री खटावकर, अमोल नाईक, अवधूत पोद्दार, प्रमोद फडतरे, सागर चौगुले यांना फिनिक्स भरारी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या स्पर्धेचा अभिनेता पॅडी कांबळे, अंकुश वाडवे, विश्वास सुतार यांनी परीक्षण केलं. स्पर्धेतील विजेत्या गीत राधाई हाऊस ग्रुपला प्रथम, सांगलीच्या स्वानंद एंटरटेनमेंटला द्वितीय आणि साताऱ्याच्या बाराखडी प्रोडक्शननं तिसरा क्रमांक पटकावला. सांगलीच्या SS क्रिएशन्स आणि कोल्हापूरच्या समर्थ टीमला उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. यावेळी हिराकांत पाटील, संजय मेडशिंगे, सुशांत डोंगरे पाटील, नंदकुमार स्वामी, बाळासाहेब शिंदे, सुमित साळुंखे, अभिनेता स्वप्नील राजशेखर, रिधम पोवार, संदीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.